आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एकानंतर एक अजब विधान करत सुटलेले आहेत. शुक्रवारी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव ऐकताच राऊत पत्रकारांच्या समोर थुंकले होते. त्याचं समर्थन करताना आज राऊतांनी अजब गजब विधान केलंय. सर्वात आधी तर त्यांनी स्वतःची तुलना थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली. हे कमी की काय म्हणून विरोध दर्शवण्यासाठी थुंकणं ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचा दावा राऊतांनी केलाय. एवढ्यावरच ते थांबले नाही. माझ्या दातांचा प्रॉब्लेम असल्यानं मी थुंकलो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि पुढच्याच वाक्यात गद्दारांची नावं ऐकल्यावर मी थुंकलो असंही म्हटलंय. एकूणच काय स्वतःच्या आक्षेपार्ह कृत्याचं समर्थन करताना राऊतांची मोठी तारांबळ उडाली हे मात्र यामधून स्पष्ट झालंय. वीर सावरकरांना एकदा न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि वीर सावरकरांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा एक बेमान त्या न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा आहे. ते त्याच्याकडे बघून थुंकले वीर सावरकर. इतिहासात नोंद आहे. तेव्हा थुंकणं बेमानांवर ही हिंदू संस्कृती हिंदुत्व याचा एक भाग आहे. संताप व्यक्त करणं. पण मी कोणावरही थुंकलो नाही आहे. पण वीर सावरकरांनी सुद्धा आपला संताप बेईमानांवर देशाच्या गद्दारांवर थुंकून व्यक्त केला होता न्यायालयामध्ये. शेवटी चीड आणि संताप जे आहे ही कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ शकते. आणि तुम्ही जे म्हणताय थुंकलो 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 कुठे थुंकलो दाखवा ना मला. मी काल सांगितलं की माझा दाताचा जो प्रॉब्लेम होता त्यातून ती व्यक्त झालेली कृती आहे. त्यांना असं वाटतं की लोक आमच्यावर थुंकत आहेत. खरं आहे की लोक त्यांच्यावर थुंकत आहेत हे खरं आहे. पण ते मी कशाला व्यक्त करतो. मी राजकीय नेत्यांची नावं घेतल्यावर थुंकलो नाही. मी बेईमानांची नावं घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्याने या महाराष्ट्राशी ज्याने शिवसेनेशी ज्याने ठाकरे कुटुंबाशी आणि बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली त्यांचं नाव समजलं ते माझी जीभ चावली गेली. जिभेखा जीभ माझी चावली गेली आणि त्यातून ती रिॲक्शन झाली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.